पत्रकार बंधु तुमचा मुद्दा बरोबर आहे, तुम्ही आम्हाला समाजाला विचारलं आणि आमचा आज कोणीच नाही। मी भी भागल्या एक 8-15 दिवसापूर्वी पदावर होतो, त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष होते, त्याच्या 2 भावी खासदार होते, असे 5-6 जण समाजाचे पदाधिकारी म्हणून पाची तालुक्यातले प्रतिष्ठा। जय जिजाऊ जय शिवराय। आज उंबरखेड या ठिकाणी पुसद महागाव उंबरखेड हदगाव हिमायतनगर समन्वयक मराठा समाजाच्या वतीने आज सकल मराठा समाजाची बैठक झाली। या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरली। ही रणनीती माननीय मराठा समाजाचे नेते तथा की आता आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण सांभाळत आहेत असे जरांगीदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही दिशा ठरणार आहे। आणि आज जे आम्ही 5 तालुक्यातर्फे आज जी बैठक घेतली, या बैठकीमध्ये पुढील काही दिशा ठरलेली आहे। त्यांनी काल घोषणा केली 24 तारखेपर्यंत अल्टिमेटम सरकारला दिला होता की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर हा मराठा समाज जे की काल 1.5 कोटी मराठा समाजाचे कार्यकर्ते तिथं जमले होते आणि हे शांततेत मोर्चे झाले, पण काल त्यांनी घोषणा केली की आता पुढील जे आपले मोर्चे किंवा आंदोलन होणार आहेत त्याच्यामध्ये न शासनाला न झपणारे न पेलणारे आंदोलन होतील। मग ते कसे होतील ते आता शासनाने पाहायचे आहेत, कारण तर आता मराठा समाजाचे अंत संपलेला आहे। आता हे उद्रेक त्यांनी करू नये यासाठी लवकरात लवकर आरक्षणावर निर्णय घ्यावा। त्या ठिकाणी आपल्या हा मुद्दा असा होता की सर्व मी आज सांगू इच्छितो, राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या मराठा बांधवांनी प्रत्येक दराचे कार्यक्रम उधळले पाहिजे, कारण तर सत्तेमध्ये असणारेही झोपीचं सोंग घेतात आणि विरोधात असणारेही ते आपली पोळी भाजून घेत असतात। सत्तेमध्ये राहिलं की विरोधात बोंबलत असतात, विरोधात राहिले की सत्तेमधल्याला पाठिंबा भेटत असते, पण कार्यक्रम याच्यासाठी उधळायचे असतात की हे झळ पोहोचली पाहिजे। आज आम्ही पदाधिकारी होतो मराठा समाजाचे काही पक्षामध्ये, आणि पदाधिकाऱ्याने जर सभा उधळून लावली तर मराठा दुसरे सुद्धा उधळून लावू शकतात, हा मेसेज आम्ही दिला। नेमकी या ठिकाणी काय चर्चा झाली, आज उमरखेड हदगाव किनव हिमायतनगर पुसद आणि महागाव या 5 तालुक्याची मराठा क्रांती समन्वयकाची मीटिंग झालेली आहे आणि यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे। त्यामध्ये विविध असे आंदोलन, आमरण उपोषण असो, रास्ता रोको असो, जलसमाधी आंदोलन असो, नेत्यांना राजकीय सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना पदाधिकाऱ्यांना राजकीय पदाधिकाऱ्यांना गावबंदी असो शहरबंदी असो अशा विविध विषयावर आज चर्चा झालेली आहे। या सर्व विषयांच्या सखोल अशा 4 ते 5 समित्या नेमून त्यावर या येत्या 1-24 तासामध्ये अभ्यास करून पुढील रणनीती सर्व समाज ठरवणार आहे। आत्तापर्यंत 2 महिने झालं आपलं हे आंदोलन शांततेत सुरू आहे। उमरखेड इथे आमचे 5 बांधव हे आमरण उपोषणाला बसले होते, पण आता 5ही तालुके सोबत घेऊन ह्या आंदोलनाची आपण इथून आता सुरुवात करत आहोत। का तर जरांगे पाटलाचं अल्टिमेट हे 24 तारखेपर्यंत होतं आणि तो कार्यकाळ संपला, आणि ह्या समोरची जी रणनीती असणार आहे ती निश्चितच जे शासन आहे शासनाला आव्हान करणारं असणार आहे, शासनाने खरोखर समजून घ्यावं। का तर आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत जे मोर्चे निघाले, जे काही आंदोलन झालं आणि आत्ताचंही आंदोलन झालेलं आहे, ह्यामध्ये कुठेही कोणाला धक्काही लागलेला नाही आहे, कुठेही म्हणजे दळणवळणाला सुद्धा कुठं धक्का लागलेला नाही। पण हे जे आंदोलन होणार आहे समोरचं, जसं की जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की न तोलणार आणि न पेलणार आंदोलन असणार आहे, त्याचप्रकारे आमचं 5ही तालुक्याचं हे आंदोलन हे न झेपणार आणि न पेलणारच असं असणार आहे। हे शासनाने फक्त ह्या शब्दातच समजून घ्यावं की आंदोलन आमचं काय असणार आहे।